बेकायदेशीर बाईक रॅली काढल्याप्रकरणी सहकार मंत्री आणि संबंधित पदाधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुदीप चाकोते यांनी केली आहे. सोलापूर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 11 जून रोजी कोणत्याही प्रकारची रीतसर पोलिसांची परवानगी नसताना बाईक रॅली काढण्यात आली होती. पोलिसांनी परवाना नाकारला असताना सहकार मंत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कायद्याचा भंग करत बेकायदा रॅली काढलेली आहे. तरी संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी सोलापूर जिल्हा लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुदीप चाकोते यांनी केली आहे. आज इथे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं की परवा आपल्या 11 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या वतीने परवाना न मिळाल्यावर पण त्यांनी मोटरसायकल रॅली काढण्यात आली तिथं, आणि त्याचा पुढाकार आपले सहकार मंत्री घेत होते. आणि काल माहिती काढल्यावर 50 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. पण त्यात सत्तेचं काही गैरवापर असू दे, काय असू दे, सहकार मंत्र्यांचं त्यात नाव नाही आहे, त्यांना वगळण्यात आलेलं आहे. पण आम्ही आता कलेक्टर साहेबांना फोटो साहित्य पुरावा तिथं देऊन की ते उपस्थित होते तिथं. मला एवढंच सांगायचं की या लोकांना कुठलं माज आहे, कुठलंच म्हणजे नशा चढलं आहे यांना. 9 तारखेला युवक काँग्रेस लोकसभेच्या वतीने मोटरसायकल रॅली घेण्याचं आम्ही नियोजन केलं होतं, पण पोलीस लोकांना आम्ही ते म्हटलं की आम्हाला परमिशन दिलेलं नाही आहे. मग आम्ही कानून असू दे, सत्तेचा म्हणजे न्यायाचा आम्ही आदर ठेवून आम्ही तिथं रॅली काढलेलं नाही आहे. यावेळी नागनाथ निंबाळकर, सादिक शेख, नूर अहमद नालवार, श्रीकांत दासरी, नागेश शहापुरे, चंद्रकांत ठिक्के, उत्तम वाघमारे, रजाक कादरी, संतोष गवळी, बशीर शेख आदी उपस्थित होते.